यत्ता पहली भाग तिसरा लिसन एंड डू ऐक आणि कर म्हणजेच जसं ऐकायला भेटलंय तसंच करायचंय. पहिलं अल्फाबेट आहे के. हेल्प केतन फ्लाय द काइट जॉईन ऑल द केज. म्हणजे केतनला आपल्याला मदत करायची. काय मदत करायची? के जोडून त्याला पतंग उडवायला मदत करायची. काय उडवतोय तो? पतंग. आपला आता चित्रात बघा केतन कुठे आहे? खाली इथे केप. आता पहिल्या केपपर्यंत त्याला न्यायचं ह्या पहिला केप. नंतर दुसरा केक कुठे आहे? त्याच्या पुढे आपण जॉईंट करत आहोत. बघा तिसरा केक. त्याच्यानंतर पुढचा केक कुठे आहे? इकडे. असा त्याचा पतंग उडतोय पाचव्या केकडे गेला आणि शेवटी पतंगापर्यंत पोहोचला. त्याचा पतंग हवेत उडत आहे. आपण कोणतं अक्षर जोडलंय? के. लक्षात ठेवा के. केतनने पतंग उडवला केला जोडून. के अक्षर लक्षात ठेवा. जी. हेल्प गीता गेट द गिफ्ट जॉईन ऑल द जीज. म्हणजे जीला जॉईन करून आपल्या गीताला तिचं गिफ्ट मिळवून द्यायचं आहे. बघा गीता दिसते का चित्रात? दिसते. तिचं गिफ्ट दिसतंय का? हो. आता आपली गीता कुठं आहे? त्या गीतापासून जी जॉईन करायचे. बघा ही गीता आणि जी पहिलं जी कुठं आहे? खाली. त्याच्यानंतरचं जी कुठं आहे? वर. त्याच्यानंतरचं पुढे. नंतरचं जी आपण जॉईन करत आहोत बघा केल आणि गीता आली तिच्या गिफ्टपर्यंत. असे जी जोडून आपण गीताला कुठपर्यंत पोहोचल? तिच्या गिफ्टपर्यंत. चित्रात बघा ठळक लालनी केलेले मी तुम्हाला दिसतंय. जीला जोडून गीताला तिच्या गिफ्टपर्यंत आपण पोहोचविलं आहे. पुढचं अक्षर आहे क्यू. हेल्प द क्वीन गेट द क्विल्ट जॉईन ऑल द क्यूज. आपल्या राणीला तिच्या दुलहीपर्यंत पोहोचवायचंय. काय जोडून? क्यू जोडून. बघा राणी दिसते तुम्हाला चित्रात? दिसते. तिची दुलही दिसते का? दिसते. आणि क्यू बघा आता पहिल्यांदा राणी. पहिला क्यू कुठे आहे? खाली. मग पहिल्या क्यूला जोडलं राणीला. नंतरचा क्यू दुसऱ्या क्यू पर्यंत राणी गेली. तिसऱ्या क्यूला गेली. नंतर पुढच्या क्यू कडे राणी गेली. आपली क्वीन गेली नंतरच्या क्यू कडे गेली आणि पुढच्या क्यू कडे आली आणि पोहोचली तिच्या क्विल्ट पर्यंत. कोण पोहोचली? तर क्वीन पोहोचली. क्वीन आपली क्यू जोडून क्विल्ट पर्यंत पोहोचली. म्हणजे राणी दुलई पर्यंत पोहोचली. कशाच्या साह्याने? क्यू ला जोडून. बघाय दिसत आहेत. पुढचा अक्षर बघूया जे. हेल्प द जोकर जगल द बॉल्स जॉईन ऑल द जेज. आपल्याला जोकरला मदत करायची. कशाला? त्याचे बॉल फिरवायला. कशाच्या साह्याने? जे च्या साह्याने. आता कोणतं अक्षर आपल्याला जोडायचंय? तर जे. बघा आपला जोकर दिसतंय का तुम्हाला? हा जोकर. आणि त्याला काय करायचंय? पहिल्यांदा जे पर्यंत फिरवला. पहिला बॉल त्याने उडवला. नंतर असा दुसरा जे जे. नंतर पुढचा बॉल जोडला. नंतरचा बॉल जे. नंतरचा बॉल जे. आणि शेवटचा बॉल आला कुठपर्यंत? जोकर पर्यंत. बघा अशा रीतीने आपण जोकरला जे जोडून दिले. कोणाला जोडले? जोकरला जे. हा आपला जोकर. आणि त्याने कोणते अक्षर जोडले? तर जे. कोणता अक्षर पाहिला आपण? जे. कोणी जोडले? जोकरने. पुढचा अक्षर पाहूया आय. हेल्प ईशा गेट द आईस्क्रीम जॉईन ऑल द आयज. म्हणजे आय जोडून ईशाला कुठपर्यंत न्यायचंय? आईस्क्रीम पर्यंत. काय मिळवायचंय तिला? आईस्क्रीम. कुठे आहे आपली ईशा? दिसते का ही आपली ईशा? चित्रात बघा ईशा. पहिला कोणता अक्षर जोडायचंय? आय. नंतरच आय. आईस्क्रीमच आय. नंतरच आय. नंतरच आय. बघा आपली ईशा आली कुठपर्यंत? आली आईस्क्रीम पर्यंत. आय जोडून आपण
आईस्क्रीम पर्यंत आणलेलं आहे कोणाला? ईशाला. कोणतं अक्षर जोडलंय? आय. लक्षात ठेवा आय. आता आपल्याला पुढचं अक्षर बघायचं यू. हेल्प उमेश गेट द अम्ब्रेला जॉईन ऑल द यूज. उमेशला मदत करायची काय जोडून? यू जोडून. काय मिळवायचंय त्याला? अम्ब्रेला. बघा चित्रात दिसत आहे ना तुम्हाला, उमेश दिसतय, अम्ब्रेला दिसती का? दिसती. आपल्याला यू जोडून उमेशला अम्ब्रेला पर्यंत न्यायचंय. बघा उमेश दिसला का? पहिले यू उमेशला आपण जोडलं, नंतरच्या यूला जोडलं. पुढचं यू कुठं आहे? खाली. त्याच्यानंतरचं कुठं आहे? वर. नंतरचं पुन्हा खाली आहे. नंतरचं पुढचं यू कुठं आहे? वर. नंतर कुठपर्यंत पोहोचला तो? अम्ब्रेलापर्यंत. कोण पोहोचला? उमेश. कशापर्यंत पोहोचला? अम्ब्रेला. उमेशला अम्ब्रेला मिळवायला आपण यू जोडून मदत केलेली आहे. बघा चित्रात दिसतंय ना तुम्हाला,